सर, आज शिवजयंतीच्या निमित्तानं कराडमध्ये हा सोहळा संपन्न होतो आहे. आजच्या या शुभदिनी काय सांगतात? छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती देशभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि यामध्ये महाराष्ट्रामध्ये हा उत्साह अधिक त्या ठिकाणी असतो. गेले 2 वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रकारचे निर्बंध आले, त्यामुळं आपल्याला शिवजयंती मोठ्या प्रमाणामध्ये साजरं करण्यामध्ये काही प्रश्न किंवा अडचणी निर्माण झाल्या. कोरोनाची आता दाट छाया कमी होत असताना त्या पार्श्वभूमीवर ही शिवजयंती साजरी होते. 392 जयंती साजरी होत असताना त्या काळामध्ये या राज्यामध्ये एक महापुरुष जन्माला आला आणि त्यांनी ज्या विचारानं ज्या भूमिकेतून या महाराष्ट्रामध्ये सातत्यानं सर्वसामान्यांसाठी काम केलं, ज्यांचा आदर्श घेऊन आज राज्यामध्ये हे महाविकास आघाडीचं शासन, त्यांचा आदर्श घेऊन त्या ठिकाणी त्याचे मार्गक्रम सुरू आहे. एक सर्वधर्म समभाव सर्वांना बरोबर नेण्याचं अशा प्रकारची भूमिका छत्रपती शिवाजी महाराज यांची होती. आज जयंतीच्या निमित्तानं आज कराड या परिसरामध्ये ही जयंती साजरी होते. सातारा जिल्ह्यामध्ये प्रतापगडावरसुद्धा जिल्हा परिषदेच्या वतीनं मोठा उत्सव त्या ठिकाणी साजरा केला जातो. तोही उत्सव 2 वर्षांनी आज त्या ठिकाणी संपन्न होते. मी शिवजयंतीच्या निमित्तानं अतिशय मनापासून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतो आणि त्यांच्याच विचारानं आमचं मार्गक्रम राहील अशा प्रकारची ग्वाही सुद्धा या निमित्तानं देतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर द बेस्ट थिंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.